कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. ए अरे ते थांबत होते, जमिनीच्या डीलचं काय झालं? 2 महिने झाले हो अण्णा. हो हो झालं झालं, पेपर वर्कला थोडा वेळ लागला पण झालं पूर्ण. काय झालं? आता आपण फॅक्टरीचं काम सुरू करू शकतो. हे अधिकारी सांगितलं, मी ते सांगणारच होतो पण. जाऊ दे सोड दाद्या, काम झालं नव्हतं का, सपला विषय ये तू. नमस्कार थोरल्या सरकार. नमस्कार. चला आजचा दिस लय भाग्याचा आहे. अहो किती दिस आपण या जमिनीच्या माग होतो, कागद बनवायला एवढा येळ गेला पण झालं एकदाच काम. देवी अंबाबाई तुझ्या आशीर्वादानं अशीच भरभराट होऊ दे. आज आम्ही लय खुश आहोत. बस बस बस, तुम्ही खुश तर आम्ही खुश आहे साहेब. आणि खुश झाल्यावर आपण काय करतोय? आणखी बडीव नोटा उडीव, उडीव की उडीव नोटा उडीव. लवकर या. मजा करा. बस हॅप्पी हॅप्पी हॅप्पी. आज चुकलं चुकलं. म्या सांगते, आज का नाही मालकांच्या भविष्यात काहीतरी चांगलं घडण्याचा संकेत होताच. आज काय तो शाळेचा निर्णय घेऊन टाकूया. आज चालते घ्या, तसं बी केलं तरी काय. बंद करून टाकूया शाळा. टाका टाका. पण ऐक ना, मला एक अजून एक काय वाटतं माहिती आहे का साहेब. बघा म्हणजे शाळा बंद, जाऊ आपण जवळच उदाहरण घेऊया. ऊस असतो का नाही ऊस, त्याचा पूर्ण रस काढल्याशिवाय आपण तो स्वतः म्हणून फेकतोय काय, फेकतोय काय? नाही, त्याच काय होत आहे, असा ऊस येतो त्यो कारखान्यात जातो आणि कारखान्यात त्या मशीन मधून. बस तुमच्या बोलण्याचा चोता करून टाकला हिनं. मध्ये मध्ये बोलू नका. हा बोला मावशी. जरा ऐकून घेतीस काय, माझा मुद्दा हे होता, धंदा बंद करायचा झाला तर आपण उद्या करू शकतो. पण ऐक नाही, त्याच्यात आपल्या बुद्धीचा काय मान राहणार नाही आई साहेब, असं मला वाटतंय. म्हणजे 1-6 महिने थांबूया, लय नाही बघे की काय होतंय. लॉस कव्हर झाला ठीक, नाहीतर बंद करायचं म्हणलं तर काय, लावलं टाळं शाळा बंद. नाही पण मग फी वाढ तर करावीच लागत. हा शाळा चालू ठेवायची म्हणल्यावर तेवढं होणार की हो. धंदा आहे आणि आपण लॉस मध्ये आहोत, जेवढं घालतोय त्यापेक्षा उत्पन्न कमी आहे. शाळा बरोबर मीटिंग ठरवायला सांगा. हा Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.